कुठेही दिसलो तरी माईक चुकटून देतो आपलं मला बोल कुठे बारामती मतदार संघ आज वसंतकडे आहे. बारामती मध्ये अजित पवार सापडावा मला कळेल म्हटलं अजित पवार बेटा हरी कुठच्याही पक्षात जातात की काय पण हा आपला बरोबरचा सहकारी आहे. फक्त मला आयुष्यात मला कधी काका म्हणू नको. जपलेल्या माझ्या सर्व बांधवांना वडील बघितले कुठेही दिसलो तरी माईक चुकटून देतो आपलं मला बोल कुठे आहे. आजचा कार्यक्रम हा फक्त कार्यालयाच्या उद्घाटनाचा होता. आतमध्ये सगळ्या त्याच फाईल चेक करत होतो काय काय गोष्टी. आमचा वसंत अत्यंत शिस्तीने काम करणारा एक माझा सहकारी आहे. कशा प्रकारच्या फाईल्स तयार करायच्या कशा प्रकारे मतदारसंघ बांधायचा उत्तम हाताने केलेला आहे. आणि बारामती मतदारसंघ आज वसंतकडे आहे. बारामती मध्ये अजित पवार सापडावा मला कळेल म्हटलं अजित पवार बेटा हरी कुठच्याही पक्षात जातात की काय पण हा आपला बरोबरचा सहकारी आहे. फक्त मला आयुष्यात मला कधी काका म्हणू नको. पण तुम्ही आज इतक्या मोठ्या सत्रात आला तुम्ही काही भाषण करायला आलो नाही. आज फक्त कार्यालयाचं उद्घाटन आहे. निवडणुका तोंडावरती आहे. निवडणुका आपल्या देशामध्ये तर कधी महानगरपालिका मी पदमध्ये तरी कोणाशी बोलवलो होतो. महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार तरी मला साहेब 2025 ला होती कदाचित. काय देशात चालू आहे मला माहिती नाही. पण आता कदाचित मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील. त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या सर्व तयारीला लागा. हा जो सगळा राजकीय उत्साह झाला आहे यातनं सर्वांनी मिळून आपण महाराष्ट्र बाहेर काढू अशी एक शपथ घेऊ मला असं वाटतं. हे ज्या प्रकारचं राजकारण ज्या प्रकारे तुम्हाला जे गृहित धरणं सुरू आहे जनतेला लोकांना सर्वांना मला असं वाटतं यांना ह्याची जागा दाखवून देणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे ज्या ज्या जणांवर ज्यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करतील अशी मला अशा अपेक्षा आहे. जसं तुमचं काम होईल तसं मी आढावा घेईल. बाकी उद्याच्या आपल्या बैठकीला जी कोणी येणार असेल तरी द्यावं. धन्यवाद.